तांदूळ आणि मिश्र डाळीचे वडे कसे करतात ते दाखवत आहे। आता ह्या पिठामध्ये 1 टेबलस्पून तिखट, 1/2 टेबलस्पून मीठ आणि 1/2 टेबलस्पून हळद टाकलेली आहे। आता त्याच्यामध्ये कडकडीत केलेलं गरम थोडं तेल मी टाकते। आता त्याला आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळते, जास्त घट्ट आणि जास्त सैल असं पीठ मळायचं नाही आहे। साधारणतः वड्याचं जसं पीठ असतं नेहमी आपण बनवतो तसं पीठ मळायचं आहे। थोडे थोडे पाणी घालून मी अशा पद्धतीने एक पिठाचा डो तयार केलेला आहे। थोडंसं तेल घालून मी हा अशा पद्धतीने एक सॉफ्ट डो तयार केलेला आहे। आता हा डो आपण एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून ठेवणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। जोपर्यंत डो हा आपला रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण एक खिरीची रेसिपी बघूया। तांदळाची खीर करण्यासाठी मी तुम्हाला पॅनमध्ये आता मी थोडं तूप घालत आहे आणि भिजवलेले तांदूळ मी पॅनमध्ये थोडेसे टाकून फ्राय करणार आहे। थोड्याशा तुपामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ फ्राय करून घ्यायचे आहे। मी खिरीला नेहमी चांगलं तूपच वापरते, तुम्ही पण चांगलं तूपच वापरा। तुम्ही बघू शकता तांदूळ अशा पद्धतीने थोडेसे गुलाबी झालेले आहे। मी आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकत आहे, थोडेसे बदाम आणि थोडेसे मनुका, थोडेच मी भाजून घेत आहे। अशा पद्धतीने हे भाजलं जातं। 1 लिटर दूध मी उकळवून त्याला जरा घट्ट करून घेतलेलं आहे। आता त्या दुधामध्ये मी हे सगळं आपण मगा फ्राय केलेलं मिश्रण याच्यात टाकत आहे। थोडी वेलचीची पूड आणि आता परत मी या खिरीला गॅसवर उकळणार आहे। बघा आपण जे वड्याचं पीठ भिजून घेतलं होतं ते अशा पद्धतीने आता 10 मिनिटांनी भिजलेलं आहे। पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि ह्या पोलपाटावर त्याला आपण छोटे छोटे असे थापणार आहोत वड्यासारखे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने हे वडे थापून घ्यायचे आहे आणि गरम तेलात सोडायचे। थोडे थोडे तेल वड्यावरती टाकून वडा फुलवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता हा वडा अशा पद्धतीने फुगतो।
दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला पलटवून घेऊया आणि थोडे थोडे तेल घालून त्याला पण आपण छान फ्राई करूया। अशा प्रकारे हे वडे आणि ही खीर तयार झालेली आहे।